अमरावती जिल्ह्यातील राजकीय दहीहंडी आता वादाची दहीहंडी ठरलेली आहे. या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याने जिल्ह्यातील नेत्यांवर केलेल्या आरोपांची आता राज्यभरात चांगली चर्चा सुरू आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार बच्चू भाऊ कडू आहेत. भाऊ, काय सांगाल, राणा दाम्पत्याने जिल्ह्यातील विविध नेत्यांवर वेगवेगळे आरोप केलेले आहेत. त्यांनी पोटेंना सोडलं नाही, त्यांचे भाजपाचे तुषार भारती यांच्यावर आरोप केले, माझ्यावर पण पैसे घेतल्याचे आरोप केले. बळवंतराव वानखळे यशोमतीताईची चप्पल चाटतात, तेवढ्या खालच्या भाषेत एखाद्या आमदारांना बोलणं, आणि ते शेड्यूल कास्टचे आमदार आहे असं मला वाटतं. आणि आता यशोमतींनी कडक नोटा घेतल्या असं ते म्हणतात. आता खुद उमेदवारच असं म्हणत आहे का आम्ही कडक नोटा यशोमतीला दिल्या, तर मग प्रशासन झोपलं आहे का कारवाई करत नाही, कोणाचं अभय त्यांना आहे हे तपासलं पाहिजे. आणि पूर्वी या जिल्ह्याला एक राजकीय एक आपली ओळख होती, ते राजकीय ओळख आता मिटवण्याचं काम जर अशा पद्धतीच्या उलटेसुलटे बयान करून करत असेल म्हणजे तर ते चुकीचं आहे. तर काय होतं आहे का, नेते भांडले का कार्यकर्त्याचे भांडणं सुरू होतात, विनाकारण कार्यकर्ते गोतल्या जातं आणि नसले वाद होऊन बिचाऱ्यांवर गुन्हे दाखल होतं. आम्ही आमदार लोकं तर सोडून जातं, पण कार्यकर्ता विनाकारण त्याच्यात या वादाच्या भोवऱ्यात पडत असतं. मग त्यांनी थोडंसं आपल्या बोलण्यावर आवर घातलं पाहिजे आणि देवेंद्रजींनी त्यांना समज दिली पाहिजे, कारण त्यांच्या खूप जवळचे आहे. भाजपाचं जिल्ह्यातलं कोणी जवळचं नसून त्यांच्या अमरावती म्हटलं म्हणजे रवी राणा आणि देवेंद्रजी फडणवीस असं एक समीकरण आहे. म्हणून त्यांनी देवेंद्रजींनी त्यांना असं अभय देऊ नये अशी विनंती आहे आम्हाला. तर हे होते आमदार बच्चूभाऊ कडू. देवेंद्रजी फडणवीस यांनी आता राणा दाम्पत्यावर आवर घालावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. अवकाश बुरसे, लोकमत डिजिटल, अमरावती.